शिमाबाई केवढा मोठा पाला तोडून ठेवला इथं, एवढा मोठा बकरीचा पाला खाते काय बकरा निंबाचा पाला? इथं कशी बहाड झाली का काय झालं? एवढा मोठा पाला खायला तोडला होता ना? बहाड मी नाही झाली, निंबाचा पाला एवढा मोठा बकरा खाते काय? निंबास्त्र बनवाले मी पाला नेत आहे. निंबास्त्र? हे निंबास्त्र काय होय हे? आणि कायच्यासाठी बनवून राहिली हे निंबास्त्र? अवो निंबास्त्र हे आपल्या फवारणीचं औषध आहे, त्यालेच निंबास्त्र म्हणतात. निंबाच्या पाल्याचं औषध बनवून राहिली, तुला बरं नाही का? काही दुखते खुपते का? अवो काय दुखत नाही खुपत नाही. मी हे निंबास्त्र आपल्या फवारणीसाठी करत आहे, कारण की आपल्या शेतामध्ये किडी येतात आणि पराठी सोयाबीन याच्यासाठी मी फवारणीसाठी हे निंबास्त्र बनवत आहे. माय बाई, वावरात फवाराचं औषध आणि ते बी निंबाच्या पाल्यापासून? का व शशिकला, आपण म्हणत होतो ही रासायनिक फवारणी करत नाही आणि आपण रासायनिक फवारणी करून राहिलो. मग आपल्या पिकात नाही, हिच्या पिकात तर खूप फरक दिसून राहिला. वा हिचं पीक तर खूप चांगलं दिसून राहिलं आणि ही सांगते का निंबास्त्राची फवारणी करतो? का बघिता हे सोय का तू निंबास्त्राची फवारणी? यानंच तुझे पीक चांगले येऊन राहिले का? तू कुठून शिकली व एवढं आणि कोणतीला एवढी माहिती दिली व हे याची फवारणीची औषध बनवायची? कुठून शिकली म्हणजे? स्वामीनाथन फाउंडेशनची मीटिंग राहते, त्या मीटिंगला येत नाही तुम्ही, त्याच्यातूनच शिकली मी. निंबास्त्र म्हणजे काय त्याच्यातूनच शिकवलं, आपल्या CRP ने त्याच्यावर ट्रेनिंग बी दिलं. तुम्हाला या म्हणतो तुमच्या जीवाकडे येते. अहो आम्ही मीटिंगला नाही आलो तर लय चूक झाली आमची आहे ना. आता आम्ही याच्या नंतर मीटिंगला येऊ, पण आता तू आम्हाला निंबास्त्र कसं बनवायचं ते शिकवशील का? व अहो तुम्हाला शिकायचं आहे ना, या मग घरी दुपारी निंबाच्या पाल्यापासून कसं निंबास्त्र बनव तुम्हाला शिकून देतो. बापा बापा एवढा मोठा पाला जमा केला का तू ना? आणि काय काय पाहिजे निंबास्त्रासाठी? अहो काहीच नाही लागत. जर 10 लिटर निंबास्त्र बनवायचं असलं ना तर 10 लिटर गोमूत्र, 7 किलो पाला आणि बनवासाठी एखाद्या पिपा आणि एखादा डब्बा आणि एखाद्या गाळासाठी जर आपल्याला 10-12 दिवस झाले ना तर गाळा लागते, तर गाळासाठी एखादा कापड लुगड्याचा असो की आपल्या धोतराचा असो आणि एखादं भांड त्याच्यासाठी म्हणजे काढून ठेवासाठी, एवढंच तर साहित्य लागते. बस एवढ्या शेतात होती तयार? माय बाई म्हणे तर वाटलं का खूपच झंझट आहे याच्यात. बसा या तुम्हाला दाखवतो मी काय काय निंबास्त्र बनवासाठी लागते ते. हे 10 लिटर गोमूत्र, हा एक पिपा सडवा घालण्यासाठी कारण की पाला तर आपण वर पुनश ठेवला आहे आणि हे एक कापड कारण की गाळण्यासाठी नंतर आणि मग हा डब्बा याच्यामध्ये हे गोमूत्र टाकण्यासाठी आणि नंतर जर म्हणजे 10-12 दिवस झाले तर मग हे वाला याच्यातलं आपल्याला काढून ठेवायचं आहे, तर हे याच्यामध्ये डबके अशा भरून ठेवण्यासाठी एवढंच तर साहित्य पाहिजे. का व शशिकला, हे तर सर्व आपल्याच घरी असते. बाटला घरी, बकेट घरी, ड्राम घरी, सर्वच याच्यातले गाळण्या घरी सर्वच आपल्याच जवळ आहे, तर मस्त आहे आपलं. सांग बरं शशिकला किती लिटर गोमूत्र घ्यायचं आणि किती पाला घ्यायचा? 10 लिटर गोमूत्र आणि 7-8 किलो निंबाचा पाला. हाय ना उर्मिला बाई, बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. का व गीता, मग निंबास्त्राले गावरानी गायचं गोमूत्र पाहिजे का? अव तसं काही नाही आहे, गावरान गायचं चालते, देशी गायचं चालते, बैलाचं म्हशीचं गोमूत्र म्हणजे गोमूत्रच असते. चला आता आपल्याला 10 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे ना. हा आहे आता 1 लिटरचा डब्बा, ह्या डब्याने आता 10 लिटर मी गोमूत्र घेते. 1, 2, 9, 10 आता याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 किलो पाला टाकायचा. द्या बरं उर्मिला बाई तो पाला. हा पाला चांगला दाबून घ्यायचा जोपर्यंत त्या गोमूत्रामध्ये चांगला भिजत नाही तोपर्यंत. झाला आता आपला हे सडवा तयार. आता याला 10 ते 12 दिवस असंच ठेवायचं, मग नाही काय
म्हणजे आपलं असं शेत खाली राहते का नाही, त्याला वरून असं कापडानं बांधायचं आणि याले म्हणजे उन्हे नाही लागली पाहिजे, पावसाचं पाणी गेलं नाही पाहिजे, मच्छर धसले नाही पाहिजे याच्यामध्ये, त्याच्यामुळे नाही का खराब होण्याची शक्यता राहते. 10 ते 12 दिवस आता याला चांगलं सोडू द्यायचं. काहो हे 10 ते 12 दिवस काहून कमी दिवसात नाही होत का? कारण की जो निंबाचा कडू अर्क राहते का नाही तो चांगला आहे, गोमूत्रामध्ये उतरला पाहिजे आणि ते चांगलं निमास्त्र मग तयार होते. नाहीतर जर आपण घाई केली तर मग ते निमास्त्र काही चांगलं तयार होत नाही. म्हणून 10 ते 12 दिवस चांगला हे पाला सडून द्यायचा. जर तुम्हाला चांगलं तयार झालं निमास्त्र पाहायचं असं 10-12 दिवस थांबास लागत. या मग तयार झालं निमास्त्र पाहायसाठी 10-12 दिवसानं. चला मग उर्मिला बाई आपण येऊ 10-12 दिवसांनी. हो हो नक्कीच 10-12 दिवसांनी पाहले येतो येतो. आलो गीता आम्ही बनलं का निंबास्त्र? मला वाटलं तुम्ही चाटत देता काय काय. चाट कशी देणार आहे, फुकटाचं औषध भेटून राहिलं, चाट कशी भेटणार आहे? या तुम्हाला निंबास्त्र कसं बनलं ते दाखवतो आणि फवाराचं कसं ते सांगतो. चला दाखवतो तुम्हाला निंबास्त्र तयार झालेलं ते. बसा कसा सडवा तयार झाला ते दाखवतो. किती बेकार वास येत आहे याचा मला. बेकार नाही तर का चांगला अत्तेरचा वाशी. तर रासायनिक औषध फवारतात तेव्हा त्याचा का अत्तेरचा वाश येते तुम्हाला? बेकार वाशी तेव्हा ते किडी किडी पळतील ना. हो बाई रासायनिक तर किडीले पिकाले आणि माणसाले खराब राहते. आता आपण हे 10-12 दिवस सडवा ठेवला ना, आता आपण हे अशा कॅन मध्ये गाळून घ्यायचा. प्लॅस्टिकची कॅन असो किंवा तेलाची कॅन असो पण चांगली धुवून घ्यायची. फक्त लोखंडाची टिनाची कॅन घ्यायची नाही कारण की त्याचा वाला जंग त्याच्यामध्ये उतरते. पाहत आहे प्लॅस्टिकची कॅन घेतली. आता याच्यावर हे असा सुती कपडा घ्यायचा त्याच्यावर ठेवायचा आणि नंतर हे असं गाळून घ्यायचं. पा झालं हे आता असं निंबास्त्र तयार. बाई झालंय का निंबास्त्र तयार? पाय बाई किती गावातच निंबाचा पाला आहे, फक्त गोमूत्रच पा लागते. आणि किती किती दिवसानं फवारणी करायची याची आणि किती टाकायचं एका पंपाले? याची फवारणी 12-12 दिवसांनी करायची आणि एका पंपाले एक पाव टाकायचं. हो का? बर मा किती सोपी आहे. हो ना आम्ही आतापर्यंत रासायनिकच मारत आहोत, पैसा सारा आमचा खर्च होत आहे, आम्ही लक्षच नाही देत आहोत. हो गीता हे औषध 12-12 दिवसानं किती दिवसापर्यंत मारत राहायचं? हो काही नाही, जोपर्यंत पराठीचे बोंड चांगले भरत नाही, तुरीच्या शेंगा चांगल्या भरत नाही, आपल्या सोयाबीनच्या शेंगा भरत नाही, तोपर्यंत हे औषध मारायचं. काव गीता मग हे आपण तर आता सडवर टाकलं नाही, मग आपल्याला तर उद्याच मारायचं आहे, तर मग ते कसं मारायचं कसं करायचं? अव ते लय सोपं आहे. आता 10-12 दिवस जर सडवा टाकलाच नसेल तुमच्या घरी तर ते कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. चला तुम्हाला माहित आहे ना. हो 10 लिटर गोमूत्र आणि 7-8 किलो निंबाचा पाला. हो तेच घेतलं, 10 लिटर गोमूत्र आणि 7-8 किलो निंबाचा पाला. आता हे चुलीवर ठेवायचं आणि मग याला शिजवा लागते का आता? हो शिजवा लागते ना. हो का? हो चला तुम्हाला कसं शिजवा लागते हे दाखवतो. हो चला पकडू लागा बरं थोडे थोडे. हो चल चल. हे अशी चूल करायची आणि हो पिपा असा चुलीवर ठेवून द्यायचा. याले तर 4-5 तास लागते. काय काय उकळी आली बाई? कुठं 4-5 तास लागते, एक उकळी आली 20 ते 15 मिनिट किंवा अर्धा तास ठेवून द्यायचं, झालं तयार. लवकर जर शिजवायचं असं तर असं झाकण ठेवायचं आणि नंतर जर उकळी आली तर म्हणजे हे असा वीज तो काढून टाकायचा अर्ध्या तासाना आणि तसंच झाकण राहू द्यायचं आणि नंतर ते झाकण काढून थंड होऊ द्यायचं. का मग थंड झाल्यावर मग पुढं का करायचं? अव काही नाही, जसं आपण मग आणि गाळून घेतलं का नाही तसंच गाळून घ्यायचं आणि मग नंतर जेव्हा आपल्याला वेळ पडली तेव्हा आपण एक एक पाव एका एका पंपाने फवारायचं. हो बाई आता मी का नाही निंबास्त्रच फवारत जात जाईन, रासायनिक बिलकुल फवारणी करणार नाही. हो बाई आपल्याला तर हे आपल्या CRP न आपल्या गावातच सांगितलं निंबास्त्र कसं बनवायचं म्हणून. तुम्हाला येते मिटिंगला बसायचा कंटाळा, तुम्हाला म्हणतो तरी मिटिंगला येत जा आणि शिकत जा. तुम्ही कुठं ऐकता? तुम्हाला पाहिजे नुसतं रासायनिक फवाराले. हो बाई आता आम्ही बिन मिटिंगले येत जाऊ आणि महिलांना पण मिटिंगले आणत जाऊ. हाय ना उर्मिला बाई? हो बाई आपण येत जाऊ मिटिंगले आणि महिलाले पण आणत जाऊ.
हो बाई आता मी मा घरच्या माणसाले म्हणतो का औषधचे पैसे मले देत जा, मी घरच्या घरी देत जातो तुम्हाला औषध.